मुमरा कोसा सिलफाटा के मौजे डावले गांव की जमीन पर 2015-2016 में भवन निर्माता से खरीद कर बनाए गए पक्के घर मकानों पर बिल्डर्स ने आदिवासी से साठगार करके बुलडोजर चलाया है। इस अन्यायकारक घटना के खिलाफ डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष के राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गाय समुद्र साहब ने कमर कस ली है और हिटलरशाही करने वाले बिल्डर्स आदिवासी के खिलाफ मुमरा के DCP, ACP, तहसीलदार, मंडल अधिकारी तथा टाइगर पुलिस स्टेशन में शिकायत की है। इन 30 से 35 घर मालकों के पास डावले गांव की इस जमीन पर बने घर मकानों के सरकारी जरूरी कागजात होने के बावजूद तथा कथित आदिवासी ने बिल्डर से साठगांठ करके इन गरीबों के घरों पर बुलडोजर चलाया है। इन घरों पर लगे नीले ध्वज को भी तोड़ा गया है। यहाँ रहवासियों के घर मकान खाली करने की धमकी दी गई है, उन्हें जान से मारने की धमकी दी गई है। इसे दलित मुस्लिम पर अन्याय अत्याचार बताकर बिल्डर्स और जमीन मालक धारक आदिवासी पर एट्रोसिटी एक्ट लगाने की मांग गाय समुद्र साहब ने की है। इस संदर्भ में गाय समुद्र साहब ने मुमरा के DCP, ACP, तहसीलदार, मंडल अधिकारी तथा सील डाइगर पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज की है। 20 तारीख के दिन गाय समुद्र साहब ने अपने कार्यकर्ता पदाधिकारियों के साथ जाकर मुमरा के दोस्ती कंपाउंड के पीछे बसी इस डावले गांव के टूटे फूटे घर मकानों का जायजा किया और बिल्डर्स तथा आदिवासी की बर्बरता घटना के खिलाफ जमकर भ्रशना की। इस अवसर पर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राष्ट्रीय पर्यटन पक्ष के पदाधिकारी नाना गाय समुद्रे, ठाणे जिला उपाध्यक्ष इस्लाम इकबाल खान उर्फ अरबाज भाई, आतिक खान, अहमद शेख, तौसीफ शेख, मिंटू सिंह, अशरफ शेख, शेर अली खान, सविता जाधव, मोहिद्दीन शेख इत्यादि उपस्थित थे। इस अवसर पर हमारे संवाददाता ने जगह के आदिवासी मालिक रमेश वागे और यहाँ के सूरी बिल्डर से संपर्क करने की कोशिश की, लेकिन साइट पर हमें कोई भी उपलब्ध नहीं हो पाया है। इस विषय में हमारे संवाददाता ने पीड़ित लोगों के अलावा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राष्ट्रीय पर्यटन पक्ष के अध्यक्ष नरसिंह दत्तू गाय समुद्र के लिए है। तुमचं घर कोणी तोडलं? सविता जाधव। हां, कोणी तोडलं तुमचं घर? आता कोणी तोडलं मी तर नाही बघितलं। जेव्हापासून हे लोकांचं चालू झाले ना तोडफोड, तेव्हापासून आमच्या घराचे एकदम चोरी व्हायला लागले आणि त्याच्यानंतर खिडकी वगैरे आणि कडापा वगैरे सगळं तोडून पूर्ण नुकसान केलेलं आहे माझं। आता काय काय व्हायला पाहिजे, काय मागणी तुमची? जो आमचं भरपाई आहे ते करून द्यायचं, या कशामुळे पण मला घरचं घरच पाहिजे मला पण। आम्ही पण बहिणी आमचं माय आई बाबा पण एकदम म्हातारा म्हातारा आहे, आम्ही काय करून खाणार? माझा आता पात्र घराचा खर्चा नाही निघाला आहे, आम्ही कसं देऊ? दुसऱ्यांचा खर्चा पण कसं देऊ मी? आता पात्र मला खर्चा द्यायचा आहे, मी काय ते घराचा खर्चा देऊ का हे लपडा करत फिरू मी? मला काही माहितीच नाही पडते ना, हे जे घराच्यामुळे माझा आजारी आहे, आज मी दवाखान्यातून मी इथं आलेली आहे त्याच्यामुळं, हे भरणी केल्याच्यामुळं पूर्ण पाणी भरलेलं आहे, तसल्या घरात आम्ही कसं राहायचे? मेरा नाम शमशेर रमजानी शेख है। इधर मैं 4 साल पहले खरीदा था दुकान बोल के, लेकिन इधर मेरे को आया था मैं भाड़ा लेने के लिए, इधर मेरी बहन रहती थी तो मैं भाड़ा लेने आया, तो मैं मकबूल भाई और रहमान भाई से मिला था और मामा भी बैठे थे जगह मालिक बोलते, तो उनसे मैं बात किया था तो मेरे को बोलते वो आपको पेपर देने का तो 2 लाख है, नहीं तो हम जैसे भी चला देंगे। लेकिन हमारी उन्होंने, मैं 2 बार उनको मिल चुका हूँ अकेले में ला के, लेकिन मेरी कुछ सुनवाई उन लोग ने नहीं करी और हमको डरा रहे थे, धमका रहे थे, क्या देंगे तो 2 आप लाके, नहीं तो हम लोग जैसे भी चला देंगे। अभी हम लोग इधर पानी की वजह से रूम खाली कर दिए, उसके बाद में ये लोग अपनी दादागिरी कर रहे हैं। एक ये अंकल हैं दाढ़ी वाले भाई, उनका भी इधर चाल में रूम था, वो भी सब टीप उनको रहमान भाई को और मकबूल भाई को देते, तो इनके उनके चक्कर में वजह से चोरी हो रही है इधर, नहीं तो बाहर का आदमी चोरी करके नहीं जाएगा, ताला तोड़ के कोई नहीं लेके जाएगा। नाम बोलिए पहले। शेर अली शेख, मैं यहाँ चाली में रहता हूँ और 4-5 साल से मैं रहता हूँ इधर, और हमारा घर का खिड़की तोड़ के हमारा मशीन भी उठा ले गए, पत्थरे तोड़ दिए हैं सब, हमेशा डराना धमकाना, मीटर ज़बरदस्ती उखाड़ दिए बगैर बताए कुछ नहीं। हम लोग ने कंप्लेन भी किया है और उसके बाद में धमकी हमको देते, जहाँ जो करना है जाके करो, जो जिससे मिलना है मिलो, ये सब करके हम लोग को धमका के, बाकी हमारे और लोग थे वो लोग का घर तोड़ दिए। हम लोग का घर अभी रुका हुआ है, हमारा झंडा भी लगाया, हमारा झंडा गिरा दिए वो लोग, झंडा चोरी भी कर लिए,
और झंडा कुछ तोड़ के गायब भी कर दिए। अभी क्या मांग है आपकी, क्या होना चाहिए? हमारा जो है, जो हमारा हक है वो हमको मिलना चाहिए। अभी ये साहब आपकी मदद के लिए आए? साहब हमारे मदद के लिए आए। हमने साहब के पास गया, साहब के पास रोया, गिड़गिड़ाया, साहब ने हमारे मदद के लिए खड़े हुए और हमारा काम अभी आगे वो बढ़ा रहे हैं, हमारी सुनवाई कर रहे हैं, हमारे लिए लड़ रहे हैं। क्रांतिकारी जयभीम नाना गाय समुद्र डॉक्टर बाबा साहब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा राष्ट्रीय संघटक प्रमुख। आज आम्ही इथे आलेलो आहोत डावलेगाव मुंब्रा येथे, जिथं की 20 ते 25 वर्षापासून इथं लोक राहतात, जे की त्यांनी बिल्डराकडून कायदेशीर पत्रव्यवहार करून इथं त्यांनी आपली एक एक जमा पुंजी जमा करून जमीन घेऊन घर बांधलेलं। तर आता काही दिवसापूर्वी बिल्डर आले, बिल्डरांनी त्यांना न काही कोणती कायदेशीर नोटीस न देता त्यांच्या घरावर बुलडोजर चढवलेला आहे आणि अशा पावसापाण्यात त्यांना बेघर केलेलं आहे। त्याच्यामुळे जी ही जमीन आहे ती आदिवासीची आहे आणि त्या आदिवासीच्यांनी ह्या संबंधित बिल्डरला विकलेली, कारण ही जमीन जी आहे आदिवासी ॲक्ट कायद्यानुसार कुणाला विकता येत नाही, त्यामुळे तर जो जमीन मालिक आदिवासी आहे त्याच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जे संबंधित बिल्डर आहेत त्यांच्यावरही ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण की इथं ह्या गरीब घरांवर गरिबांनी आपले निळे झेंडे लावलेले बाबासाहेबांचे, ते त्यांनी पाण्यात फेकले, चिखलात फेकले, त्याचा अपमान केलेला आहे। त्यामुळे ह्या बिल्डरांवर ॲट्रॉसिटी आणि जो आदिवासी आहे रमेश वाघे त्याच्यावरही 420 गुन्हा दाखल झाला पाहिजे। मी त्या बिल्डरांचे नावं घेतो, त्यांचे नावं आहेत बघा, सुरी बिल्डर्स आहे, वापस त्यानंतर आरिफ मुशा अली खान आहे, मोहम्मद इरफान युसुफ खान आहे, इम्तियाज एम फरीद व त्याचे हस्तक गुंड आहेत आणि अब्दुल रहमान, नसरुद्दीन मकबूल, इंद्रपाल यादव, हे सर्व इथले जे गुंडे आहेत त्यांना बेघर करण्यासाठी जे षड्यंत्र रचतात, रात्रीच्या येतात, दरवाजे तोडतात, महिलांना असं वेगवेगळ्या नजरेने, अश्लील नजरेने बघतात, त्यांच्यावर कधी काही इथं अत्याचार झाला तर संबंधित पोलीस प्रशासनाने याची दखल घेण्यात यावी की येणाऱ्या भविष्यकाळात आम्ही मोर्चे, आंदोलन, धरणे केल्याशिवाय राहणार नाही। आणि एवढी विनंती आहे की ह्या सर्व संबंधित गुंडांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि योग्य तो गुन्हा दाखल करावा। जय भीम, नमो बुद्धाय। लोकांना बोला, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गाय समुद्रे। आज आपण बघतोय मुंब्रा कौसा डावलेपाडा दोस्ते बिल्डिंगच्या पाठीमागचा जो भाग आहे आदिवासी पट्टा आहे आणि ती आदिवासी पट्ट्यामध्ये जो जमीन आहे त्या ठिकाणी आमचे मुस्लिम बांधव आहे, दलित आहे, सर्व बिछडे जातीचे लोक या ठिकाणी राहतात आणि त्यांनी बिल्डरकडून लिगली खरेदी खत करून त्या पैसे देऊन ती जमिनी आपले रूममध्ये रूम घेतलेले आहेत, चाळीमध्ये रूम घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आज नवीन नवीन बिल्डर येतात आणि ह्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना कुठलीही त्यांच्याशी संबंधित का चर्चा न करता, त्यांच्याशी कुठलीही अग्रीमेंट न करता, त्यांना कुठलीही विचारपूस न करता त्यांच्या जी चाळ्या आहेत त्यांच्या चाळ्यावर बुलडोजर लावून त्यांना एकदम जमीन उद्ध्वस्त करून त्यांना बेघर करण्याचा जी षडयंत्र केलं आहे, का जे काम केलेलं आहे ती एकदम चुकीच्या पद्धतीचं झालेलं आहे। आणि त्यामुळे आमचं एकच मागणी आहे की ज्या बिल्डरांनी जे अशा प्रकारे केलं त्यांच्यावर ॲट्रॉसिटी यार्ड अंतर्गत गुन्हा दाखल करा, ह्याचं पत्र मी दिलेलं आहे। काही लोकांचे नावं राहिले होते ती आज आम्ही ॲड करून ती ECB साहेबाकडे बसून त्याची देखील नावाची आम्ही पुढे ही करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे। जी आदिवासी आहेत ह्या ठिकाणचे वाघे आणि काय नंदा वाघे आणि त्यांच्या मिस्टर जी आहे का रमेश वाघे ह्यांच्यावर देखील 420 चिटिंग ह्याची केस लागली पाहिजे। कारण का ह्यांनी पहिल्या एका बिल्डरला जमीन विकली, त्याची कोर्टात केस चालू असताना त्याच्यावर 1800 या अंतर्गत गुन्हा दाखल केला, त्याच्याकडनं जवळजवळ 40 ते 45 लाख रुपये खाल्ले, आता परत ह्या नवीन बिल्डरांना त्यांनी जमीन विकली, जमिनीमध्ये तो पार्टनर झाला आहे, पार्टनरमध्ये त्यांनी एक कंपनी बनवली, जवळजवळ 4-5 लोक त्याच्यामध्ये बिल्डर आहेत आणि त्यांनी एक कंपनी बनवून त्या लोकांनी त्याला पार्टनर वाघेंना घेतलेला आहे आणि त्या जमिनीचं डेव्हलप करण्यासाठी। परंतु माझं एकच म्हणणं आहे की ही जमीन जी आहे ती इनामी जमीन आहे, सरकारने त्यांना म्हणजे शेती करण्यासाठी, पीक पाणी करण्यासाठी ही जमीन दिलेली आहे, त्यांना डेव्हलप करण्यासाठी, विकण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी ही दिलेली नाही। परंतु त्या जमिनीचा ते मिसगाईड करतात आणि लोकांना फसवण्याचा, लोकांना म्हणजे जी गोरगरीब जनता आहे आज त्यांनी 7-8 लाख रुपये खर्च करून ते रूममध्ये चाळीमध्ये रूम घेतलेत आणि त्यांना कुठलाही मोबदला न देता ह्या ठिकाणी कब्जा करण्याचं षडयंत्र चालू आहे, घाबरवण्याचं षडयंत्र चालू आहे, दादागिरी करण्याचं षडयंत्र चालू आहे। पोलीस स्टेशनला ह्या लोकांनी मॅनेज केलेलं आहे
आणि ती मॅनेज करून ह्या ठिकाणच्या लोकांना कशा पद्धतीचं हटवायचं हे षड्यंत्र चालू आहे. परंतु ही कदापी मी सहन करणार नाही आणि ही कदापी होऊ देणार नाही. जोपर्यंत आमच्या ज्या रहिवाशांना घराच्या बदले घर नाही मिळणार तोपर्यंत यांना इथून चाळी तोडू देणार नाही, पुढील काम करू देणार नाही. कारण का ह्या जमिनीमध्ये त्याला काम करता येत नाही, अनधिकृत बांधता देखील येत नाही, त्याला पाया खोता येत भरणी करता देखील येत नाही.